नमस्कार, मोहिनीतास किचन मध्ये मी आज तुम्हाला करून दाखवती आहे गव्हाच्या पिठापासूनची चकली। हो, ही चकली अगदी खुसखुशीत होते आणि खायला सुद्धा एकदम मस्त कुरकुरीत ही चकली लागते। आणि बऱ्याच जणींचे प्रश्न असतात की जेव्हा आपण चकल्या करतो त्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी मऊ पडतात किंवा तेलामध्ये चकली घातली की ती पूर्ण फसफसते, सगळं तेल खराब होतं, तेलकट होतात। तर हे सगळं तुमच्यासोबत होत असेल तर माझा हा व्हिडिओ नक्की पहा आणि पहिल्यांदाच जर चकल्या बनवत असाल तर ह्या बेसिक चकलीपासून बनवायला सुरुवात करा। चकली बनवण्यासाठी इथं मी अर्धी वाटी अशी मुगाची डाळ घेतलेली आहे आणि ही डाळ आता आपण शिजवून घ्यायची। त्यासाठी कुकर घेऊन मी ही डाळ त्याच्यामध्ये घालून घेते आणि 2 ते 3 पाण्याने स्वच्छ अशी डाळ धुवून घ्यायची आहे। धुवून घेतल्याच्या नंतर त्याच्यामध्ये मी 1.5 वाटी असं पाणी घालून घेतलं। तुमच्या कुकरमध्ये साधारण किती वेळ लागतो किंवा किती शिट्ट्या घ्याव्या लागतात त्यानुसार तुम्ही शिट्ट्या घ्या आणि डाळही शिजवून घ्या। त्यात मी आता चवीनुसार मीठ घालून घेतलं आणि कुकरचं झाकण लावून इथं मी 4 शिट्ट्या अशा करून घेते आहे। इथं कुकर थंड झाल्याच्या नंतर ही डाळ आपण चांगली अशी घोटून घ्यायची। तुम्ही ते बघू शकता किती मस्त अगदी मऊ ही डाळ शिजलेली आहे। आता मी याच्यामध्ये 1/2 वाटी असं पाणी घालून घेतलं आणि ती चांगली अशी एकत्र करून घ्यायची। आता ही डाळ मी पूर्णपणे थंड करून घेतली आहे। तुम्ही ते बघू शकता साधारण ही 1 वाटी अशी डाळ तयार झालेली आहे। ही डाळ आता आपण साईडला ठेवून घेऊ। त्यानंतर इथं आता आपण जे गव्हाचं पीठ आहे ते वाफवून घ्यायचं। तर त्यासाठी इथं मी एक स्वच्छसा रुमाल घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये 2 वाटी असं आपण हे गव्हाचं पीठ घ्यायचं आहे। ही 1 वाटी आणि आणखीन 1 वाटी इथे मी घालती आहे। हे नॉर्मल जे घरामध्ये आपण चपाती बनवण्यासाठी वापरतो तेच गव्हाचं पीठ मी घेतलेलं आहे। आता ह्याची आपण चांगली अशी पुरचुंडी बांधून घ्यायची। आणि ही चांगली घट्ट अशी बांधून घेतलेली पुरचुंडी आपण पिठाची वाफवून घ्यायची। तर त्यासाठी इथं मी कुकर घेऊन त्याच्यामध्ये पाणी घेते आहे। साधारण 1 ग्लास असं पाणी घालायचं आणि त्याच्यावरती एक स्टँड ठेवून घ्यायचा, म्हणजे ते आपलं जे पीठ आहे ते भिजणार नाही, ते कोरडं चांगलं वाफलं जाईल। स्टँडवरती एक प्लेट ठेवून त्याच्यामध्ये आता मी हे बांधून घेतलेलं पीठ ठेवते आहे आणि कुकरचं झाकण लावून ह्याच्या आपण 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायच्या। कुकर इथं पूर्णपणे थंड झाल्याच्या नंतर ही जी पिठाची पुरचुंडी आहे आपण संपूर्ण थंड करून घ्यायची, एकदम गार तिला करून घ्यायची आहे। आणि पूर्णपणे थंड झाल्याच्या नंतर ही पुरचुंडी आपण खोलून घ्यायची आणि तुम्ही ते बघू शकता अगदी असं पीठ ते छान असं गोळा झालेलं आहे, घट्ट झालेलं आहे, म्हणजेच इथं आपलं पीठ एकदम परफेक्ट असं झालेलं आहे चकली बनवण्यासाठी। आता पिठाचा गोळा आपण फोडून घ्यायचा किंवा तुम्ही इथं खलबत्त्यातसुद्धा वापर करून त्याला छान असं भुगा करून घेऊ शकता। आता मी हे जे असे पीसेस करून त्याला मिक्सरमधनं फिरून घेणार आहे। मिक्सरमध्ये एकदम छान अगदी हे बारीक ह्याची पावडर तयार होते। आता हे जे तुकडे करून घेतलेले आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये मी घालून घेते आहे आणि 2 ते 5 मिनटं आपण मिक्सर फिरवून हे जे एकदम बारीक अशी पावडर करून घ्यायची, जसं गव्हाचं पीठ असतं अगदी त्याच प्रकारे ह्याची पावडर बनवून घ्यायची आहे। आणि तुम्ही इथे बघू शकता किती बारीक अगदी ह्याची मस्त पावडर झालेली आहे। आणि ही बनवून घेतलेली पावडरसुद्धा आपण चाळून घ्यायची। तर त्यासाठी इथं मी प्लेट घेऊन त्याच्यामध्ये चाळण ठेवली आणि हे थोडं थोडंसं करून आपण हे संपूर्ण पीठ चाळून घ्यायचं आहे, म्हणजे ज्या काही थोडंफार त्याच्यामध्ये गाठी राहिल्या असेल त्यासुद्धा ह्याच्यामधनं वेगळ्या होतील। आणि इथं असं एकदम परफेक्ट अगदी आपल्याला हवं तसं पीठ तयार झालेलं आहे चकलीसाठीचं। आता ह्याच्यामध्ये मी घालणार आहे मसाले। तर इथं मी घेतलेला आहे 1 चमचा ओवा, 2 चमचे लाल तिखट, चवीनुसार मीठ, 2 ते 3 चमचे पांढरे तीळ, धना जिरा पावडर आणि थोडीशी हळद। हे संपूर्ण मसाले आता पिठामध्ये आपण घालून घ्यायचे। आणि काही लोकांना ओवा हा दाताखाली आलेला आवडत नाही तर तुम्ही थोडासा ओवा पाण्यामध्ये भिजत घालून ते पाणी वापरू शकता। तसंच इथं मी घालती आहे 30 ml तेल, म्हणजे 3 ते 4 पोह्यांचे चमचे तेल इथं घेतलेलं आहे। तेल हे मी कच्चंच घेतलेलं आहे। आता हे मसाले आणि तेल चांगलं चोळून घ्यायचं आहे पिठाला।
7 ते 8 मिनटासाठी ही प्रोसेस तुम्ही करायची आहे। असं केल्यामुळं आपली चकली एकदम कुरकुरीत होते आणि खुसखुशीत लागते खायला। आणि जेव्हा हे पीठ आपण असं हातामध्ये दाबतो तेव्हा त्याची अशी मूठ तयार होते, म्हणजे समजायचं की हे पीठ अगदी तयार झालेलं आहे चकली बनवण्यासाठी। आणि इथं जी अशी आपण मुगाची डाळ तयार करून घेतलेली आहे ती डाळ आपण ह्या पिठामध्ये घालून घ्यायची। सुरुवातीला अर्धीच घाला, एका वेळेस खूप जास्त डाळ घेऊ नका, कारण जर हे आपलं मिश्रण पातळ झालं किंवा चकलीचं पीठ पातळ झालं तर परत त्याच्यामध्ये आपण कोरडं पीठ घालू शकत नाही। म्हणून ही काळजी घ्या की थोडं थोडंसं घालून ह्याच्यामध्ये मुगाची डाळ आपण मिक्स करून घ्यायची आहे। आता परत मी ह्याच्यामध्ये बाकीची मुगाची डाळ घालून घेते। आणि तसंच मी चॅनलवरती भाजणीची चकली, मैद्याची चकलीसुद्धा अपलोड केलेली आहे, तुम्ही तीसुद्धा रेसिपी जाऊन बघू शकता। पण आजची ही जी रेसिपी आहे ती एकदम बेसिक अशी चकलीची रेसिपी आहे, नवशिक्यांनासुद्धा ही सहज चकली बनवता येऊ शकते। ज्यांनी कधी ह्याच्यापूर्वी चकली केलेली नाही आहे तेसुद्धा ही चकली ट्राय करू शकतात, बिलकुल ती खराब होणार नाही किंवा फसणार नाही। आता संपूर्ण ती उरलेली मुगाची डाळ घालून मी हे पीठ एकदा परत छान असं एकत्र करून घेते। संपूर्ण डाळ घातल्यानंतरसुद्धा इथं पीठ थोडंसं कोरडं वाटतं आहे म्हणून मी ह्याच्यामध्ये थोडं थोडंसं पाणी घालते। तर साधारण अर्धी वाटी पाणी इथं लागणार आहे आपल्याला पीठ भिजवण्यासाठी। चकलीचं पीठ हे न जास्त पातळ न घट्ट अगदी मीडियम ठेवायचं आहे, म्हणजे मस्त अगदी काटेरी अशी चकली तयार होते। तर इथं असं हा पिठाचा गोळा मी मळून घेतलेला आहे। आता त्याच्यामध्ये आपण 1 चमचा तेल घालून घ्यायचं आणि 15 ते 20 मिनटं हे पीठ आपण झाकून ठेवायचं आहे, म्हणजे छान ते मुरलं जातं आणि चकली पण खूप मस्त होते। तर इथं हे पीठ मी थोड्या वेळ ठेवून देते। 20 मिनटं झाल्याच्या नंतर इथं पीठ अगदी मस्त असं भिजलेलं आहे। आता चकलीचा सौऱ्या घ्यायचा आणि त्याला आतून थोडंसं तेल लावून घ्यायचं, म्हणजे जे काय आपलं पीठ आहे ते आतून चिकटणार नाही। तर इथं मी असं तेल लावून घेते आणि ह्याच्यामध्ये आता पीठ भरून घ्यायचं। पीठ भरताना शक्यतो घट्ट असं दाबून भरायचं, त्याच्यामध्ये नाहीतर एअर गॅप राहते आणि चकली बनवताना मध्येच ते पीठ तुटतं किंवा चकली आपली संपूर्ण तयार होत नाही, अखंड चकली आपल्याला बनवता येत नाही। त्यासाठी पीठ एकदम घट्ट असं भरून घ्यायचं आहे। तर इथं असं मी साच्यामध्ये असं पीठ भरून घेतलं। तर इथं मी तुम्हाला चकली करून दाखवते। तर चकली बनवताना ती 3 ते 3.5 वेळ्यांची चकली धरायची, अगदी मस्त काटेरी चकली होती आहे, तुम्ही ते बघू शकता व्हिडिओमध्ये। त्याच प्रकारे सोऱ्या फिरवत आपण चकली तयार करून घ्यायची आहे। ह्या सगळ्या चकल्या आता मी इथे बनवून घेते। आणि तुम्हाला जशी हातावरती उचलून जमत नसेल तर तुम्ही एक छोटी प्लेट घेऊन त्याच्यावरती तुम्ही चकली अशी बनवून घेऊ शकता। तर इथं अगदी ह्याच प्रकारे आपण बाकी सगळ्यासुद्धा चकल्या बनवून घ्यायच्या आहेत। प्रत्येक वेळी चकलीचं पीठ सोऱ्यामध्ये भरताना थोडंसं मळून घ्यायचं, कडक पीठ भरायचं नाही आहे, थोडंसं पाण्याचा हात लावायचा, त्याच्यामध्ये पाणी नाही घालायचं पण थोडंसं पाण्याचा हात घेऊन ह्या चकल्या आपण बनवून घ्यायच्या। आणि इथं मी चकली तळण्यासाठी तेल गरम करत ठेवलेलं होतं आणि त्यामध्ये छोटासा पिठाचा गोळा मी घालून चेक करून घेते की पीठ आपलं मस्त गरम आहे की नाही। तर जेव्हा पिठाचा गोळा असं पटकन वरती येतो तेव्हा समजायचं की हे तेल एकदम मस्त गरम झालेलं आहे चकली तळण्यासाठी। आणि चकली तळताना सुरुवातीला गॅस हा मोठा ठेवायचा आहे आणि एक एक करून ह्या चकल्या आपण तेलामध्ये सोडून घ्यायच्या। एकाच वेळी खूप जास्त चकली सोडू नका। चकली तळत असताना सारखं तिला झाऱ्या लावायचं नाही आहे, चांगली तिला कडक होऊन द्यायची आहे। आणि थोडीशी ती कडक आपल्या चमच्याला जाणवायला लागली की गॅसची फ्लेम बारीक ठेवायची आणि बारीक गॅसवर चांगली तिला खरपूस अगदी खमंग तळून घ्यायची आहे। तुम्ही ते बघू शकता व्हिडिओमध्ये, त्याच प्रकारे चकली आपण तळून घ्यायची। तुम्हाला असं वाटत असेल की गव्हाच्या पिठाची चकली आहे नंतर ती मऊ पडू शकते किंवा ती खाताना छान कुरकुरीत लागेल, पण डब्यात जेव्हा भरून ठेवू तेव्हा ती मऊ होईल ती, पण असं काहीही होत नाही। तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की करून पहा। अगदी मस्त सोनेरी रंग येईपर्यंत ही चकली आपण तळून घ्यायची आहे आणि ह्याच प्रकारे बाकीच्या चकल्यासुद्धा तळून घ्यायच्या। आणि तळून झाल्याच्या नंतर लगेचच तिला झाकून न ठेवता थोडंसं तिला थंड होऊन द्यायच्या आहेत आणि मग एका एअरटाईट डब्यामध्ये भरून ठेवायच्या। तर आजची ही तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका।
आणि ह्या दिवाळीला अशी ही गव्हाच्या पिठाची चकली नक्की करून पहा, आणि जर आवडली तर सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला. थँक्यू.